वाळू माफियांच्या विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाई अंतर्गत तब्बल 9 ट्रक आणि वाळू पोलिसांनी जप्त केली असून इंदिरानगर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केलाय. बघूया सविस्तर बातमी. अहमदनगर नाशिक येथील भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. नाशिकच्या लेखानगर येथील ट्रक हे या कारवाईत जप्त करण्यात आले. संबंधित ट्रक मालकांविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिनांक 16 जुलै शुक्रवार रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास अहमदनगर येथील जिल्हा गौण खनिज अधिकारी यांच्या भरारी पथकाला लेखानगर समोरील मोकळ्या जागेत वाळू कुठून तरी भरून विक्री करण्याच्या उद्देशाने 9 ट्रक उभे असलेले दिसून आले. भरारी पथकाने माफियांना वाळू कुठून आणली व विक्री परवाना बाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र अथवा विक्री परवाना आढळून न आल्याने भरारी पथकाने तातडीने नाशिकचे तहसीलदार अनिल दौंड व मंडळ अधिकारी प्रशांत कांबळे, तलाठी वसंत धुमसे यांच्याशी संपर्क केला. सदर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पथकाकडून वाळूने भरलेले 9 ट्रक जप्त करण्यात आले. तसेच पुढील कारवाई करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. याबाबत पोलिसांना पाचारण करत पोलीस बंदोबस्तात वाळूने भरलेले 9 ट्रक जमा करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. याबाबत भरारी पथकाने चौकशी केली असता नाशिक येथेच राहणारे ट्रक चालक व मालक दत्ता त्र्यंबक डोके, सोपान फकीरा गोटाळ, शेषराव तुळशीराम घनसावंत, राजाराम दशरथ साने, आदिमभाई शेख, राजू चव्हाण, रामकृष्ण कोठुळे, अंकुश हतमल, शिवाजी वाघमारे यांच्या मालकीच्या या 9 ट्रकमधून प्रत्येकी 1 ते 1.5 ब्रास 2 लाख रुपये किमतीची वाळू विना परवाना भरली असल्याचे समोर आले. या प्रकरणी गाड्यांचे चालक व मालक यांच्या विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात खनिज चोरी प्रकरणी तलाठी संजय कापडणीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माइनकर यांच्या मार्गदर्शनानुसार सुरू आहे. 9 न्यूज साठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक.